विद्यार्थ्यांना संख्या रियल नंबर्समध्ये पुढचा मुद्दा आहे कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप हे खंडित किंवा अखंड स्वरूपात लिहिता येतं मांडता येतं म्हणजेच डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप्स उदाहरणार्थ म्हणजे खंडित खंडित म्हणजे थांबणं परिमेय संख्या दोन छेद पाच आहे पाचला दोननं भागलं तर पहिल्यांदा शून्याचा भागा लागतो का तर दोनला शून्य पाचनं भाग जात नाही म्हणून पुन्हा मग पॉईंट घेतला पॉईंट काय घेतला संख्या संपलेली आहे म्हणून मग दोनवर शून्य घेऊन काय झाले वीस पाचनं आहे पाचोक वीस शून्य चार याला म्हणायचं चा, खंडित स्वरूपाची ही जी परिमेय संख्या आहे ती दशांश स्वरूपात मांडता येते खंडित स्वरूपात खंडन झालं म्हणजे भागकार संपला इथे केलं आपण दोनला शून्यानं भाग जात नाही म्हणून शून्याला लागला इथं दोनमधनं शून्य गेले पाच शून्य शून्य दोन उतरून घेतल्यानं वीस घेतले पंच एकवीस झिरो पॉईंट चार त्यानंतर दुसरी संख्या आहे वजा सात छेद चौसष्ट वजा सात छेद चौसष्ट या ठिकाणी सातला चौसष्टनं भागायचं आता पहा सातला चौसष्टनं भाग जात नाही म्हणून शून्याचा पहिल्यांदाच भाग झाला म्हणून चौसष्ट शून्य शून्य सात सातमधून शून्य गेले सात अगदी बरोबर आहे बोला तुम्ही आता सातवर शून्य घेतले की झाले सत्तर चौसष्टचा पाडामध्ये जायचा बरोबर आहे चौसष्टे चौसष्ट दहामधून चार गेले सहा हातच्यात दिला घेतं हां सातमधून सात गेले सन एक सात गेले शून्य पुन्हा सहावर शून्य घेतले की झाले साठ आता साठ हे लहान आहे चौसष्टपेक्षा पेक्षा म्हणून भाग लागला शून्याचा ठीक आहे साठवर किती घेतले शून्य किती झाले सहाशे बघा दहाचा कधी लागतो भाग कधीच लागत ना नवापर्यंत लागतो नऊ सक चोपन्न अंदाजे नऊ सक चोपन्न म्हणजे पाचशे पुढं म्हणजे इथं सहाशे ठीक आहे नऊचा भाग लागतोय चौसष्टला नऊ न भागून काय येते बघा नऊ चोख छत्तीसला सहाचाळी तीन अगदी बरोबर आहे नऊ सक्क चोपन्न तीन सत्तावन्न सहाशामधून पाचशे शहात्तर गेले दहामधून सहा गेले चार हां दहामधून हां सातने एक आठ गेला दोन हिता हच्या दिला पाचने एक सहा 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 गेले शून्य परत या ठिकाणी दोनशे चाळीसला चौसष्टनं भागायचं चा। भाग करायला लागला हां चौक चोवीस मोठे होते मग चोवीच्या पुढे जात आहे म्हणून तीनचा भाग आला तीन चोक बाराला दोन हच्याला एक बोला हां तीन संघ अठराने एकोणीस दोनशे चाळीसमधून एकशे ब्याण्णव वजा करायची दहामधून गे गे। गे दोन, दोन गेले उर गे आठ उरले हे आठ हाचे दिला चौदामधून दोन एक दहा गेले चार इथं पण हाचे दिला एक ने एक दोन दोनमधून दोन दिले शून्य किती चारशे ऐंशी चारशे ऐंशी म्हणजे अठ्ठेचाळीस उरले पण शून्य घेतलं म्हणून चारशे ऐंशी झाले पुन्हा भाग बघा इथं चव्वी अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस सहाचा पाडामोजा अंदाज आहे साई अठ्ठे अठ्ठेचाळीस पण परत हातच्याहून संख्या मोठी होणार आहे म्हणून सातचा सा व्हायला लागला सात चौक अठ्ठावीसला आठ ह्याच्या दोन हां सात सकुम बेचाळीस दोन चव्वेचाळीस दहा आठ गेले दोन अगदी बरोबर आहे दहा आठमधून एक पाच गेला तीन चार चार गेले शून्य बत्तीस पुन्हा शून्य तीनशे वीस झाले डायरेक्ट चौसष्ट पंचे बघा पाच चौक वीस वीसला शून्य ह्याचे आले दोन पाच सत्तीस हा हां हा। आणि दोन बत्तीस तीनशे वीसमधनं तीनशे वीस गेले शून्य आता या ठिकाणी दोनशेत पाच ही कसली आहे खंडित स्वरूपाची त्याला आपण टर्मिनेटिंग टाईप म्हणायचं खंडित स्वरूपाची आहे त्यानंतर या ठिकाणी वजा सातला चौसष्टनं भागत गेलो आपण या ठिकाणी वजा शून्य पॉईंट दहा त्र्याण्णव पंच्याहत्तर हा भाग खंडित झाली बाकी शून्य उरली इथं पण टर्मिनेटिंग टाईप खंडित रूप म्हणायचं आणि परत आणखी एक संख्या बघूया या ठिकाणी एकशे आठ छेद आठ एकशे एक छेद आठ एकशे एक छेद आठ एकशे एकला आठ ना भागायचं हां चला आठ एके एक आठ दहा आहे ना म्हणून हां आठ गेले दोन छान वरचा घेतला एक की झाले बळं एकवीस हां आठचा पडा हं आत रे आज चोवीस झाले ती एकवीस आहे राईट आठ दोन सोळा एकवीस एकवीसमधनं सोळा गेले पाचवरले वाटले जादा म्हणजे संख्या तर संपली म्हणून शून्य घेतले म्हणून तशा म्हणून चिन्ह लि झाले पन्नास छान आठ संघ अठ्ठेचाळीस पन्नास पन्नासमधनं अठ्ठेचाळीस गेले दोन छान दोनवर पुन्हा वीस घेतले आठचा पाडा मधा झाला आठ दोन्ही सोळा वीस वीसमधनं सोळा गेले चार हां चारमध्ये चारवर शून्य घेतले चाळीस झाले राईट आठ पंचेचाळीस शून्य उर बाकी उरली की नाही म्हणून या ठिकाणी एकशे एकला आठनं भागून भागाकार बारा पॉईंट सहाशे पंचवीस आला म्हणजे बाकी शून्य उरते हे सुद्धा टर्मिनेटिंग टाईप आहे असं म्हणायचं म्हणजे खंडित स्वरूप जे समजलं छेदाना अंशाला भागून बाकी शून्य उरली भागाकार संपला त्याला आपण म्हणतोय टर्मिनेटिंग टाईप म्हणजे परिमेश संजय दशांत स्वरूप हे खंडित स्वरूपाचं आहे ठीक आहे एवढं समजावून घ्या आपण नंतर मग नॉन टर्मिनेटिंग म्हणजे आवर्ती रूप काय पाहूया धन्यवाद